पुणे ग्रामीण परिसरात बिबट्यानंतर आता खोले विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. जुन्नर मधील नारायणगाव येथे ही घटना घडली असून वन विभाग कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना जीवनदान देण्यात आलं आहे. जुन्नर तालुक्यातील हिवरीतर्फे नारायणगाव येथील देवाची जाळी येथे एका 50 फूट विहिरीत पडलेल्या खोलेला नारायणगाव वन कर्मचारी आणि ग्रामस्थांनी अंदाजे 2 वर्ष वयाच्या खोलेला जीवनदान दिले. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील तुकाराम पाटील यांच्या शेतातील कटडे नसलेल्या विहिरीत हा खोलडा पडला होता. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विभाग कर्मचाऱ्यांना दिली. वन परिमंडळ अधिकारी मनीषा काळे यांना तात्काळ ही माहिती समजल्यानंतर त्यांनी ताबडतोब घटनास्थळी दाखल झाल्या आणि विहिरीत पडलेला खोलला रेस्क्यू करण्यात आला. विहिरीत उतरून कर्मचाऱ्यांनी या खोल्याचा जीव वाचवला. परिसरामध्ये ही पाठीमागे विहीर दिसते आहे, याच्यामध्ये वैभव पाटील यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की असा असा खोलला विहिरीमध्ये पडलेला आहे आणि तो जिवंत आहे, कपारीमध्ये बसलेला आहे. त्याच्यावरून मी आमचे वनमजूर विश्वास शिंदे यांना सांगितलं. ते ताबडतोब या ठिकाणी आले. त्यांच्यानंतर मी थोड्या वेळात आली आणि हे दोन सर्पमित्र आहेत, या दोघांनी मदारी म्हणून आहेत त्यांचं आडनाव, या दोघांनी आपल्याला मदत केली. यांनी विहिरीमध्ये उड्या मारून त्या कोल्ह्याला दोरीच्या साह्याने मागच्या बाजूला बांधून मग वर कॅरेटमध्ये टाकायचा प्रयत्न केला, त्याला पहिले घ्यायचा, परंतु तो कॅरेटमध्ये बसलेला नाही. कोल्हा जरा घाबरलेला होता, त्याच्यामुळे ह्या तरुणांच्या साह्याने आपण कोल्ह्याला या ठिकाणी आज विहिरीतून बाहेर काढण्यात आपल्याला यश आले. या कामी आपल्याला स्थानिक जे शेतकरी आहे त्यांनी बरंच सहकार्य केलेलं आहे.